नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण तात्यांच्या ठोकळ्यामधील एक लहानसा परंतु महत्त्वपूर्ण घटक बघतो आहोत. भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यव्यवस्था याच्या अंतर्गत एक घटक आहे तो म्हणजे आपलं जे संविधान तयार झालं याच्यामध्ये आपण विविध देशांकडून विविध तत्त्व स्वीकारले आणि कदाचित त्यामुळेच आपल्या घटनेवर, आपल्या भारतीय राज्यघटनेवर टीकासुद्धा झाली की ही वुसनवारीची राज्यघटना आहे. अशा पद्धतीची टीका केली जाते की बाबा कॉपी पेस्ट आहे, दुसऱ्या देशांकडून सगळं आपण स्वीकारलं मग आपलं काय, असेही मुद्दे या ठिकाणी मांडले जातात. परंतु आपण काय केलं, विविध देश जवळपास 60+ देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास आपल्या घटनाकारांनी केला आणि त्यांच्यामधील जे चांगलं आहे, जे जे चांगले ते घ्यावे या तत्वानुसार आपण चांगले चांगले तत्व आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केले आणि एक जगातील सगळ्यात चांगली घटनादुरुस्ती असं मी आपल्या घटनेला म्हणतो, एक जगातील चांगली घटना बनवण्याचं काम आपल्या घटना तज्ज्ञांनी केलं. मित्रांनो साहजिक आहे, आपल्यावर सर्वाधिक काळासाठी जे राज्य केलं ते म्हणजे ब्रिटन. या ब्रिटनच्या संविधानातून नेमकं काय आपण घेतलं, कारण की साहजिक आहे, नैसर्गिक आहे, आपल्यावर जो देश 150 वर्ष राज्य करतो आहे त्या देशातल्या बऱ्याच प्रथा परंपरा, तिथलची शासन पद्धती याचा नकळत आपल्या देशावर परिणाम होणार होता आणि मग तो झाला. त्यानुसार आपण संसदीय शासन प्रणाली घेतली, सगळ्यात महत्त्वाचं ज्यामध्ये द्विगृही मंडळ आपण ज्याला म्हणतो, जे की संसदीय शासन पद्धतीचा एक भाग असतो. दुसरं कायद्याचं राज्य आपण घेतलं की कायद्यासमोर सगळे समान आहे, जाती पाती धर्म पैसा हे काहीही चालणार नाही, एक प्रत्येक नागरिक हा त्या ठिकाणी सारखा आहे, यानुसार कायदा. पुढे कायद्याची निर्मिती कशी होईल, त्याचं ते प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन, त्या सगळ्या प्रोसेस आपण ब्रिटनकडून स्वीकारलेले आहे. त्यानंतर एकेरी नागरिकत्व. मित्रांनो तुम्ही अमेरिकेसारख्या ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व आहे, राज्याचं वेगळं देशाचं वेगळं, आपल्याकडे एकेरी नागरिकत्व. मी भारतीय आहे, इंडियन सिटिजनशिप जी आहे ती आपल्याकडे एकेरी आहे. आणि त्याच्यानंतर कॅबिनेट पद्धती, असे महत्त्वाचे तत्व आपण ब्रिटनच्या संविधानातून घेतलेले आहेत हे लक्षात घ्या. प्रश्न आलेले आहे ब्रिटनच्या संविधानावर, वारंवार प्रश्न आले, तुम्हाला संसदीय शासन पद्धती फार महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा, कायद्याचं राज्य महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अमेरिकेकडून आपण काय घेतलं, मित्रांनो एक प्रबळ अशी लोकशाही अमेरिकेची, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तुम्ही पाहिला वाचला असेल, त्याच्यातून त्यांच्या घटनेमध्ये जी तत्त्व आली, जी संघर्षातून आणली तत्त्व होती, त्याच्यातली बरीचशी तत्त्व आपण घेतली. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरनामा, उद्देशपत्रिका आपण घेतली. उद्देशपत्रिका कोणी मांडली होती मित्रांनो, घटना समितीसमोर ती मला सांगायचं आहे, कधी मांडली गेली ती उद्देशपत्रिका जिला आपण सरनामा म्हणतो, तिला तेव्हा उद्दिष्टांचा ठराव म्हटलं गेलं होतं. पुढे मूलभूत हक्क आहेत, कोणाकडून घेतले आपण, अमेरिकेकडून घेतले मूलभूत हक्क. कोणत्या कलमांमध्ये आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचे हे तुम्हाला तोंडपाठ आहे, कोणत्या भागात आहे हे सुद्धा तोंडपाठ आहे. फंडामेंटल राईट्स अमेरिकेकडून घेतले. न्यायिक पुनरावलोकन, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती, म्हणजे न्यायिक बाबी संदर्भातले बरेचसे मुद्दे या ठिकाणी आपण अमेरिकेकडून घेतले. न्यायिक पुनरावलोकन म्हणजे या ठिकाणी थोडक्यात संसदेवर न्यायालयाचं नियंत्रण कसं वाढेल या दृष्टिकोनातील जे मुद्दे आहेत ते अमेरिकेकडून घेतले. न्यायमंडळ स्वातंत्र्य त्या ठिकाणी राहील, त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणी घाला घालणार नाही आणि जे न्यायाधीश आहे, जो राष्ट्रपती आहे, यांच्यावरील महाभियोग पद्धत आपण अमेरिकेकडून घेतली. उपराष्ट्रपती पदाची जी तरतूद आहे ती सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे, हे नीट लक्षात घ्या. पुढे फ्रान्सचे संविधान. मित्रांनो फ्रान्स म्हटलं की तुम्हाला फ्रेंच राज्यक्रांती आठवली पाहिजे. कधीची आहे फ्रेंच राज्यक्रांती, आणि फ्रेंच राज्यक्रांतीमधील ती तीन तत्वे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, ही भारतीय राज्यघटनेमध्ये फ्रेंच संविधानातून आणली तत्वे. आणि गणराज्य, प्रजासत्ताक, राजा हा जनतेने निवडून दिलेला असेल आमचा
असं या ठिकाणी आपण म्हणतो आहे ते फ्रान्सच्या संविधानानुसार. नाहीतर ब्रिटनमध्ये तुम्ही गेलात तर वंश परंपरागत त्या ठिकाणी तुम्हाला शासन पद्धती दिसेल. त्यानंतर आहे कॅनडाचे संविधान. मित्रांनो, प्रबळ असे केंद्र शासन असलेले संघराज्य कॅनडाकडून घेतलं. कॅनडा केंद्र शासन प्रबळ, शेषाधिकार संसदेकडे, थोडक्यात केंद्रालाच प्रबळ करते शेषाधिकार, उर्वरित अधिकार राज्यपालांची निवड राष्ट्रपती करतात तेच आहे केंद्रीय. म्हणजे आपलं जे संघराज्य आहे ना ते केंद्रीय पद्धतीकडे झुकणारं संघराज्य, ही ओळख या कॅनडाच्या संविधानामुळे आपल्याला भेटली. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी क्षेत्र आहे. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतो. कोणाकडून घेतलंय? कॅनडाकडून. आणि त्याच्यानंतर आयर्लंड. मित्रांनो, एक आयरिश एक महत्त्वाची व्यक्ती भारतीय राजकारणात होऊन गेली. कोणती व्यक्ती? जी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आपण ज्या व्यक्तीला ओळखतो, आयरिश व्यक्ती. मग आयर्लंडकडून आपण काय घेतलं? तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे घेतली. आपण DPSP घेतली आयर्लंडकडून. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती घेतली. राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन घेतले आयर्लंडकडून. त्याच्यानंतर जर्मनीचे वायमर संविधान किंवा वायमर प्रजासत्ताक यांच्याकडून आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्काचे निलंबन, आणीबाणीविषयकच्या महत्त्वाच्या तरतुदी आपण जर्मनीकडून घेतलेल्या आहेत. पुढे मित्रांनो, ऑस्ट्रेलियावर पुन्हा पुन्हा प्रश्न आलेला आहे, कारण की ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलेली आहे समवर्ती सूची. काय? समवर्ती सूची. व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक कितव्या कलमामध्ये, कोणत्या कलमानुसार घेतली जाते संयुक्त बैठक जी ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतली आहे. संयुक्त बैठक म्हटलं मित्रांनो तुम्हाला कलम आठवलं पाहिजे, संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान आठवले पाहिजे, संयुक्त बैठक बोलवणारी व्यक्ती आठवली पाहिजे, त्या ठिकाणी जर समान मतं पडले तर ती मत कोण देणार, निर्णायक मत ते आठवलं पाहिजे, आणि संयुक्त बैठकीवर वर्चस्व कोणाचे असते राज्यसभेची की लोकसभेची तेही आठवलं पाहिजे, संयुक्त बैठक कोणकोणत्या विधेयकासाठी बोलवली जाते तेही आठवलं पाहिजे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. काही जणांना माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये ती सांगत करा. पुढे जपानचे संविधान. काय घेतलं जपानकडून आपण? कायद्याने प्रस्तावित अशी कार्यपद्धती आपण जपानकडून घेतली. सोव्हिएत रशियाचं जे संविधान आहे त्यांच्याकडून काय घेतलंय आपण? मूलभूत कर्तव्य घेतली आपण सोव्हिएत रशियाकडून. ही मूलभूत कर्तव्य सुरुवातीला होती का ॲड? नाही. कधी ॲड झाली? किती आहेत मूलभूत कर्तव्य? कोणत्या भागात आहे? कोणत्या कलमात आहे? कोणती आहे ती मूलभूत कर्तव्यासंदर्भातली कमिटी? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सरनाम्यामधील न्याय हे तत्व आपण रशियाकडून घेतलं. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय रशियाकडून घेतलेला आहे. तर न्याय, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून काय घेतलं आपण? तर घटना दुरुस्तीची पद्धती घेतली, संविधान दुरुस्तीची पद्धती घेतली दक्षिण आफ्रिकेकडून. राज्यसभा सदस्यांची निवडणूक पद्धती घेतली आपण दक्षिण आफ्रिकेकडून. मित्रांनो, हे मुद्दे माहीत असले पाहिजे. नंतर उधारीचे किंवा उसने संविधान असं आपल्या संविधानावर जो काही टीकात्मक उपरोधिक असा उल्लेख आपल्या संविधानाबद्दल केला जातो, काय? भारतीय संविधान हे उसने संविधान आहे, ते ठिगळांचे संविधान आहे, पॅचवर्क आहे, अशी टीका केली जाते. तसंच पश्चिमेचे अंधानुकरण आहे असाही आक्षेप घेतला जातो. मित्रांनो, परंतु तो योग्य नाही आहे. आपण त्याच्यातून एक परिपूर्ण अशी राज्यघटना बनवण्याचं काम केलेलं आहे असं मला तरी वाटतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटनेचे स्रोत समजून घेतलेले आहेत. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून बरीचशी माहिती अतिरिक्त भेटली असेल. आणि हे 10 वेगवेगळे देश त्यांच्याकडून आपण काय घेतलं हे व्यवस्थित जर मित्रांनो तुम्ही तोंडपाठ केलं तर याच्यावरचा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. चला तर असेच हे व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करा, अभ्यास एन्जॉय करायला शिका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यापुढील घंटीचे बटन त्या ठिकाणी दाबा. मित्रांनो, येथे आपण थांबूया. धन्यवाद.